चंद्र रावण तर चढच आरंभली. त्याने कान्होजी जेद्यांच्या व स्वराज्याच्या हद्दीत असलेल्या रोहिड खोऱ्यावरच चाल करून चिखलीच्या रामाजी वाळकर पाटलाला ठार केले. पाटलाचा पोरगा लुमाजी पाटील यालाही त्याने कापून काढले. चंद्ररावाने महाराजांशी अशी टोंगाई आरंभली, केलेले उपकार राया विसरून गेला. बुद्धी फिरली त्याच्या कारभारी, हनुमंतराव मोरे तर उर्मट बनला. हया हरामखोर वर्तवाने महाराज रागावले. तरीही चार गोष्टी कडू गोड सांगून चंद्ररावास ताळ्यावर आणता आले तर बघावे म्हणून त्यांनी त्याला थैली लिहिली. पण चंद्ररावाची घागर पालथी होती. चंद्रराव हनुमंतराव मोरे भारीच गुरमिला आले. आपले बळ फार, आपली जावळी म्हणजे वाघाची जाळी. कोणाची छाती आहे जावळीत उतरायची, उतरता तर फाडून काढू, अशा गुरकाईत दोघे होते. मोऱ्यांची पागा मोठी होती, पादळही चांगले होते. शिवाय मंगलगड, मकरंदगड, रायरीचा गड आणि जोहोर मावळाचा बिकट मुलुख मोऱ्यांच्या हाती होता. मोऱ्यांनी धनदौलतही खूप जमवलेली होती. जरब एखाद्या दरवडे खोऱ्यासारखी बसवली होती त्यांनी. महाराजांनी केलेले उपकार त्यांच्या ध्यानात राहिले नाहीत. महाराजांनी कडक थैली जासुदा बरोबर जावळीस रवाना केली. चंद्ररावने थैली घेतली, हनुमंतरावही होता. कारभाऱ्याने थैली उघडली. रितसर मायण्यात नंतर महाराजांनी कडाडून लिहिलेले होते. तुम्ही मुत्सफत राजे म्हणविता, राजे आम्ही. आम्हा श्री शंभूने राज्य दिले तरी तुम्ही राजे न म्हणवावे. आमचे नोकर होऊन आपला मुलुख खाऊन हमराह चाकरी करावी, नाहीतर बदफेल करून बदफंद कराल तर जावळी मारून तुम्हास कैद करून ठेवू. पत्रातील महाराजांचा मजकूर ऐकून चंद्रराव हसला. हनुमंतरावाची तर जणू अस्तनी वरच रसरगली. शिवाजी भोसला जावळीशी खेळ करतोय पण माहीत नाही अजून मोऱ्यांची औलाद कोणत्या धारेची आहे ते. अतिशय रगेल तोरा मोऱ्याच्या मुखाड्यावर बसला होता आणि चंद्ररावाने थैली आवळून महाराजांच्या पत्राचा जवाब राजगडावर रवाना केला. मोऱ्याच्या कुंडलीत पापग्रह गोळा झालेले होते. कुंडली जमेना. राजगडावर महाराजांच्या सदरेपुढे जवाब दाखल झाला. महाराजांच्या आज्ञेने पंतांनी थैली वाचण्यास सुरुवात केली. चंद्ररावाने लिहिले होते, तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटले यावर कोण मानितो? तुम्ही लिहिले की जावळीत येऊ, येता जावळी जाता गोवळी. पुढे एक मनुष्य जिवंत माघार राहणार जाणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असाल तर उदय येणार ते आजच या. आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महाबळेश्वर त्यांचे कृपेने राज्य करीतो. आम्हा श्रीचे कृपेने बादशहाने राजे किताब मोर्चे सिंहासन मेहरबान होऊन दिले. आम्ही दाईमदारी दर पिढी राज्य जावळीचे करीतो. तुम्ही आम्हासी खटखट कराल तर स्पष्ट समजून करणे, येथे उपाय कराल तर जो तो अपाय होईल. यश न घेता अपयशात पात्र होऊन जाल. ही मगरुरीचा जापसाल ऐकून महाराज रागावले. त्यांनी अखेरचा सवाल चंद्ररावास पाठवला. त्यात त्यांचा हेतू हा की जर शहाणा असेल तर अजूनही तो समजून वागेल, नाहीतर त्याच्या आयुष्याची दोरी संपली. महाराजांनी चंद्ररावास पक्का इशारा दिली. थैली जावळीस रवानी झाली. थैली चंद्ररावाने उघडली. महाराजांनी तडकून लिहिले होते, जावळी खाली करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हजरीची चाकरी करणे, इतक्या वादवरी बदफैली केलिया मारले जाल. महाराजांची थैली अशी करडी मिळाल्यावर चंद्ररावाच्या मिशीला तर जास्तच पिळा चढला. ताठर कडी महाराजास जुमानी ना, त्यातून त्याला हनुमंतरावाची भर. चंद्ररावाने महाराजांच्या थैलीस उर्मट जवाब दिला, जावळीस येणारच तरी यावे. दारू गोळे महजूद आहे. काही बेजवाबास खोते घालून लिहिले की ते कासियास लिहा होईले. महाराजांनी हा जवाब ऐकला मात्र त्यांची आग उसळली. शिरजोर हरामखोराचे समजोते घालणे महाराजांच्या तबियतीस नामंजूर होते. अशा प्रत्येक मूर्खाला शहाणे करीत बसणे हाही मूर्खपणास ना महाराजास मंजूर नव्हता. तो त्यांनी कान्होजी जेद्यांना, हैबतराव शिरमळकरांना, संभाजी कावजी कोंढाळकरांना, बांदल नायकांना आणि रघुनाथ पंत सबनीसांना तातडीचा हुकूम पाठवून हुजूर बोलविले.
महाराजांचा निश्चय झाला. चंद्रराव मोरा बेवकूफ बदतमीज जावळीच्या अवघड जागेची आणि हजार स्वरांची नशा चढली त्याला. बस जावळीत स्वराज्यात ताबडतोब दाखल झालीच पाहिजे. मोऱ्यांची हरळी जावळीतून उखडलीच पाहिजे. कान्होजी हैबतराव संभाजी आणि रघुनाथ पंत मुजरे घालीत सत्रेवर हजर झाले.